इंग्रजीच्या नादापाई मराठीचा डबा गोल मराठी माणसा आता तरी मराठीत बोल असं म्हणायची वेळ एकीकडे आली आहे अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या रसाळ मराठी भाषेतील साहित्य नाट्यसंपदा यांचा प्रचार आणि प्रसार मराठी माणसानंच करण्याची गरज आहे आणि ही जबाबदारी मोठ्या आवडीनं आणि उत्साहानं पार पाडतोय कोल्हापूरचा मराठमोळा तरुण अभिजित पराडकर मराठी भाषेला साता समुद्रापार नेऊन अभिजितनं महासत्ता असलेल्या अमेरिकेत मराठी नाटकांची चळवळ सुरू केली आहे अमेरिकेतील मराठीजन आणि त्यांच्या नव्या पिढीपर्यंत मराठी भाषेचं सामर्थ्य नाटकाद्वारे पोचवणाऱ्या आणि तमाम मराठीजनांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करणाऱ्या अभिजित पराडकरच्या मराठीच्या प्रचार प्रसारावर हे बी न्यूजचं विशेष वृत्त <laughs> कोल्हापुरातील शाहूपुरी दुसऱ्या गल्लीत राहणाऱ्या अभिजित पराडकर यानं अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क या अमेरिकेतील विद्यापीठात प्रवेश घेतला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डेट्रॉइट शहरात त्याला नोकरीही मिळाली अमेरिकेत गणेशोत्सव साजरा करताना तिथल्या मराठी भाषिकांमध्ये मराठी भाषेचा होत नसलेला वापर अभिजितला खटकला आणि अमेरिकेत मराठी भाषेचा प्रचार प्रसार करण्याचा निर्धार अभिजितनं केला अभिनयाची आवड असल्यानं अमेरिकेतील चैतन्य पुराणिक आणि केदार देशपांडे या रंगमंचीय कलाकारांना सोबत घेऊन अभिजितनं वाऱ्यावरची वरात वटवट सदो आणि दादू या ज्येष्ठ साहित्यिक पु ल देशपांडे यांच्या नाट्यप्रयोगाचं सादरीकरण केलं त्यानंतर नाट्यगंधार या हौशी नाट्यसंस्थेची निर्मिती करून अभिजित आणि त्याच्या सहकारी मित्रांनी एकापाठोपाठ एक नाटकांचा धडाका लावला मुरुची मावशी निष्पा पुरुष असं झालंच कसं या एकाहून एक सरस अशा बावीस नाटकांचे पन्नासहून अधिक प्रयोग अभिजितनं केले अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळानं या कामात नाट्यगंधार संस्थेला मोठी साथ दिली या दरम्यान पन्नासहून अधिक कलाकारांना सोबत घेऊन रणांगण हे ऐतिहासिक नाटक अभिजितनं नुकतंच डेट्रॉईट शहरात सादर केलं अमेरिकेमध्ये पन्नासहून अधिक कलाकारांची मोठ बांधून फिरत्या रंगमंचासह वेशभूषा आणि ऐतिहासिक प्रसंग उभं करणं खूपच आव्हानात्मक होतं मात्र केवळ मराठीच्या प्रेमापोटी अनेक समस्या झेलत फक्त रणांगणच नव्हे तर प्रत्येक नाटकाचा प्रयोग अभिजित पराडकरनं सादर केला नाटकांचे दिग्दर्शक आणि कलाकार लांबच्या पल्ल्यावर राहत असल्यामुळं नाटकाच्या तालमी चक्क स्काईपवर करण्यात आल्या तर ऐतिहासिक वेशभूषा नेपथ्य साहित्य दागिने तलवारी ढाली आणि मर्दानी खेळाचं साहित्य अशा नाटकाला आवश्यक असणाऱ्या अनेक गोष्टी कोल्हापुरात तयार करून कुरिअरद्वारे त्या अमेरिकेला मागवून घेतल्या रणांगणच्या प्रयोगाला इथल्या मराठी भाषिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि नाटक संपल्यानंतर जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा अमेरिकेत घुमल्या प्रत्येक प्रयोगामध्ये खिशाला मोठी चाट बसत असतानाही केवळ मराठी भाषा जोपासण्यासाठी दरवेळी आर्थिक नुकसान सोसून अमेरिकेतील बहुतांश शहरात नाट्य चळवळ अभिजितनं सुरू ठेवली आहे अमेरिकेतील वफेलो रॉन्चेस्टर फिवलँड सिन्सिनाटी कोलंबस न्यूयॉर्क न्यूजर्सी फिलाडेल्फिया ॲटलांटा ॲनहर्वर आणि डेट्रॉईट अशा बावीस शहरांमध्ये पन्नासहून अधिक नाटकांचे प्रयोग केल्याचं अभिजितनं सांगितलं इंग्रजीच्या वाढत्या आक्रमणामुळं मराठी तरुणांच्या बोलण्यातून मराठी गायब होत चाललेली हे चित्र एकीकडे असताना दुसरीकडं याच कोल्हापुरी मातीत जन्माला आलेल्या अभिजित सारख्या युवकांनी अमेरिकेमध्ये मराठीचा झेंडा लावत पन्नासहून प्रयोग नाटकांचे केलेले आहेत अशी कोणती प्रेरणा या पाठीमागत त्यांना आहे की त्यांनी अशा पद्धतीनं नाटकांचा प्रचार प्रसार सुरू केलेला आहे हे आपण त्यांनाच या ठिकाणी विचारूया जी मला सांगा की काय नेमकी भावना या भावना म्हणजे एकतर मराठीचं संवर्धन करायचं जतन करायचं आपली इथली नाट्यकला आहे आपली संस्कृती आहे ती साता समुद्रापार न्यायची आणि तिथल्या मराठी लोकांना आणि मराठे मराठी नसलेल्या इतर भारतीय लोकांनासुद्धा ती कला आपली त्यांच्यासमोर सादर करायची ही त्यामागची प्रेरणा होती आजवर आम्ही बावीस नाटकांचे साधारण पन्नासहूनही अधिक प्रयोग केले डेट्रॉईट आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये तर त्यातून आमचा आपला एक खारीचा वाटा आहे जितका आम्हाला शक्य आहे त्याप्रमाणे आम्ही आपली कला तिकडं साता नेण्याचा आम्ही प्रयत्न करतो रणांगणातील सदाशिव पुरुषमधील गुलाबराव आणि मोरुची मावशीमधील मावशीचं सा पात्र साकारून अभिजितनं अभिनयातील चमक आहे अभिजितची पत्नी डॉक्टर रुपाली पराडकर याही अभिजितसोबत अनेक नाटकांमध्ये काम करतायत अभिजीतचे अभिजितचे बंधू राजीव पराडकर हे कोल्हापुरातून अभिजितला नाटकासाठी मदत करतात एकूणच महाराष्ट्रातील मराठी माणसं मराठी भाषा विसरत चालली असतानाच दुसरीकडं मात्र अभिजित पराडकरचा परदेशात सुरू असलेला मराठी संस्कृतीचा जागर प्रत्येक मराठी माणसाची मान अभिमानानं उंचावणारा ठरलाय यात शंका नाही